आज हॉटेल हो इंडस्ट्रीत विठ्ठल कामत यांचं नाव मोठं आहे पण हे नाव सहजासहजी मिळवलं नाहीये विठ्ठल कामत यांचे वडील व्यंकटेश कामत ते एका हॉटेलमध्ये भांडी घसायचे एकोणीसशे बावन्न साली व्यंकटेश कामत यांनी मुंबईत सत्कार हॉटेल सुरू केलं एकोणीसशे सत्तर साली विठ्ठल कामत यांनी आपल्या वडिलांच्या हॉटेलमध्ये काम सुरू केलं त्यानंतर विठ्ठल कामत लंडनला गेले तिथे एका हॉटेलमध्ये काम करत हॉटेल मॅनेजमेंटचे धडे गिरवले भारतात परतल्यानंतर कामतांनी हॉटेल व्यवसाय सुरू केला कामतांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली मुंबई एअरपोर्टवरील हॉटेल विकत घेतलं ज्या हॉटेलला कामतांनी कष्ट करून नावारूपाला आणलं कामत, नावारू कामत यांचं निसर्गावर खूप प्रेम म्हणून कामतांनी देशातलं पहिलं निसर्गाला पूरक इकोटेल सुरू केलं कामतांच्या हॉटेल व्यवसायाचा प्रॉफिट हा एकशे अडुसष्ट कोटी रुपयांच्या घरात आहे मराठी माणूस धंदा करू शकतो आणि यशस्वीही होऊ शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे विठ्ठल कामत